आई चैनल नवनवीन वीडियो पाने से थी आई चैनल ला सब्सक्राइब करा। भोळे भावी कहे जुनाट चांगले होय तैसे केले भक्तिभावे मनहोनी चिंता नाही आम्हा दासा नभियो गर्भवासा जन्म घेता आपुलिये इच्छे करू गदारूळ भोगू सर्व काळ सर्व सुख मनहोनी चिंता नाही आम्हा दासा नभियो गर्भवासा जन्म घेता तुका म्हणे आम्हा देवाचा सांगात नाही विसंभत एर एरा मनहोनी चिंता नाही आम्हा दासा नभियो गर्भवासा जन्म घेता विठ्ठल विठ्ठल भोळे भावी कहे जुनाट चांगले होय तैसे केले भक्तिभावी मनहोनी चिंता नाही आम्हा दासा नभियो गर्भवासा जन्म घेता आपुलिये इच्छे करू गदारूळ भोगू सर्व काळ सर्व सुख मनहोनी चिंता नाही आम्हा दासा नभियो गर्भवासा जन्म घेता तुका म्हणे आम्हा देवाचा सांगात नाही विसंभत एर एरा पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका श्री क्षेत्र दसवाडी या पुण्यभूमीमध्ये पुण्यक्षेत्रामध्ये अनेक वर्षानुवर्षापासून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या समाधी उत्सवाच्या निमित्तानं सांगतीच्या प्रीत्यर्थ म्हणा उत्सवाच्या निमित्तानं म्हणा अनेक वर्षानुवर्षापासून
चालत आलेली ही परंपरा या गावचे धर्मप्रेमी धर्मभूषण समस्त यगाडे परिवार आमचे बाबूरावजी यगाडे असतील, प्रभूप्पा यगाडे असतील, आमचे दामोदर भाऊ यगाडे असतील, समस्त त्यांचा यगाडे परिवार अनेक मोठ्या उत्साहानं आणि आनंदानं संत सेवेमध्ये हा परिवार सहभागी होतो आणि याच सेवेमध्ये सहभागी होण्यासाठी श्री क्षेत्र गोढाळा श्री संत गोविंदबा महाराज संस्थांची भजनी मंडळ माधोबाबा संस्थांची भजनी मंडळ दगरवाडी खानापूरकर भजनी मंडळ हरिभक्त परायण आमचे परमस्नेही ज्ञानेश्वर महाराज हरिभक्त परायण आदरणीय परमस्नेही गुट्टे गुरुजी समस्त श्रोतृवृंद आणि माता भगिनी सर्वांच्या उपस्थितीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे होणारा हा उत्सव एक दिवसीय कार्यक्रम पण एका दिवसाच्या कार्यक्रमासाठी मोठ्या पराकष्टानं आमचे यगाडे परिवार परिश्रम घेऊन स्वतःही कार्यक्रमाचा आनंद घेतात आणि इतरांनाही त्याचं ते दर्शन घडवून देतात. यावर्षी यापूर्वीची परंपरा वैकुंठवासी आदरणीय आमचे पिताजी श्रीसंत मनोहर महाराज यांनी दगर एवढून जात असताना दसवाडीला फराळाचा जेवणाचा मुक्काम करून ताई आमच्या साक्षीदार आहेत. जेवणाचा कार्यक्रम रुकून त्यांनी गोढाळ्याकडे यायचं, मिळाला वेळ प्रवचनाची थोडीशी सेवा करायची, पुढे पुढे टाळकरी मंडळ भरपूर मिळू लागलं, कीर्तनाच्या सेवेचाही आनंद. वैकुंठवासी आमचे किसनमामा येगाडे आणि वैकुंठवासी राममा येगाडे या दोघे बंधूंनी भव्य दिव्य कार्यक्रमाचं त्यांनी आयोजन करायचं. परिसरातले सगळे टाळकरी श्रोत्रबंध त्यांनी जमवायचे. पुढे आमचे हरिभक्त परायण आदरणीय ज्ञानोबा माऊली अरबजवाडेकर हे सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित राहू लागले. आई चॅनलचे संचालक त्यांच्या यगाडे परिवारांच्या बाबूरावजीच्या विनंतीला मान देऊन कार्यक्रमाला त्यांनी सुद्धा उपस्थित झाले. याबद्दल आई चॅनल संचालक केंद्रीय साहेब समस्त यगाडे परिवार श्रोत्रवृंद आणि उपस्थित भजनी मंडळ यांना प्रथमतः धन्यवाद देऊन जमेल त्या पद्धतीनं एक शेवटची मी हजेरी देण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल मृदंगमणी तालमणी आमचे प्रशांत महाराज गोढाळकर हे सुद्धा सेवेसाठी हजर आहेत. बाकीचे तर सगळेच हजर आहेत, आमचे मुंडे महाराज हजर आहेत. असो सेवेसाठी निवडलेला अभंग अनंत कृपासागर विश्वसंत महाराष्ट्रभूषण जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा एक महत्त्वपूर्ण असा अभंग सेवेसाठी निवडला. निवृत्तीनाथ महाराजांचा हा समाधी उत्सवाच्या निमित्तानं होणारा कार्यक्रम असल्यामुळं आज सोमवार अमावस्या आणि श्री निवृत्तीनाथ महाराज भगवान शंकराची अवतार रात्रीच आमच्या ज्ञानेश्वर महाराजांची सेवा झाली. धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवे अवतार धरून केले त्रिलोक्य पावन. निवृत्तीनाथ महाराजाने भगवान शंकराचा अवतार घेऊन समाजाचा उद्धार केला, अर्थात तोच उद्धार अव्याहत करावा याच्यासाठी ती परंपरा अजूनही आपल्या नगरीमध्ये कायम आहे. या माध्यमातून अनेकांनी हा आनंद अंतकरणामध्ये साठवला आणि आनंदाच्या कोटी साठवले आम्हा पोटी, प्रेमे चालीला प्रवाह हो, नाम ओघ लवला हो. त्या आनंदाचा प्रवाह नामाच्या ओघानं प्रेमाच्या प्रवाहानं इथपर्यंत आलेला आहे आणि त्याच प्रवाहामध्ये तुम्ही आम्ही आज सामील झालेलो आहोत. असो या अभंगातून आमच्या श्रीसंत जगद्गुरु तुकाराम महाराजाने आपल्या उपास्य दैवतेची तुम्हाला ओळख करून दिली. महाराष्ट्रातला कुठलाही साधू साधुत्वाला प्राप्त झाल्यानंतर त्याने तुम्हाला एकाच साध्याचा उपदेश केला. साधनाच्या बाबतीमध्ये भिन्नता असेल, कोणाला कर्म आवडेल, ज्ञान आवडेल, व्रतवैकल्य आवडतील, अनुष्ठान आवडेल, साधनाच्या बाबतीमध्ये जरी भिन्नता असेल
मनुष्याच्या जीवनामध्ये अंतिम साध्य एक आहे आणि ते साध्य या जीवनामध्ये आत्मसात करावं याच्यासाठी आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी हातामध्ये टाळ घेतला, विना घेतला, घरोघरी गल्लोगली नव्हे कानोकाने यावत मनुष्य मात्राला महाराजांनी कर्तव्याची जाणीव करून दिली. ऐसा कर घर आवे राम, ऐसा कर घर आवे राम, मी मनुष्य आहे असं वाटत असेल असं कर्तव्य करा, अशी साधना करा, त्या कर्तव्यातून तुम्हालाही आनंद वाटला पाहिजे आणि इतरांनाही त्याचं दर्शन घडलं पाहिजे. ऐसा कर घर अवे राम, और धंदा सब छोर ही काम. परमार्थाला प्रतिबंध कसला धंदा? बुद्धिमांद, कुतर्क, दुराग्रह, विषयासक्ती, संसारासक्ती याचा त्याग करा आणि परमात्म प्राप्तीचा प्रामुख्यानं या जीवनामध्ये विचार करा. हा विचार जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपलं जीवन सुखी बनत नाही. म्हणून महाराजांनी एकमेव सिद्धांत आपल्या समोर ठेवला, आपुला तो एक देव करुणी गावा, 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 आपुला तो एक देव करुणी गावा. कोणत्याही पंथाचा असो, कोणत्याही धर्माचा असो, सुशिक्षित असो, अशिक्षित असो, सगळ्यांच्या अंतकरणामध्ये प्रबल इच्छा सुखाची आहे. ते सुख, ते समाधान जीवनामध्ये मिळावं असं वाटत असेल तर जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अंतिम सिद्धांत समाजाच्या समोर ठेवला, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपापला देव करून ठेवण्यापेक्षा
एको देव सर्वभूतेषु गुणाः सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा। परमात्मा एक आहे, ज्ञानाने त्याची ओळख करून घ्या, आणि तोच परमात्मा भक्तीने आपल्या जीवनामध्ये आपलासा करून घेण्याचा प्रयत्न करा। हा विचार जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपलं जीवन सुखी बनत नाही। हा सिद्धांत समाजाच्या समोर ठेवल्यानंतर काही भाविकांनी विचार केला, आजपर्यंतचा काळ आपला विसरण्यामध्ये गेला, संसाराचा थाटमाट पाहण्यामध्ये गेला, उर्वरित राहिले आयुष्याचं या जन्माचं सार्थक करून घेतलं पाहिजे। महाराजांनीच आम्हाला सांगितलं, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलचे एक देखलिया, जन्मा आले याचा लाभ पद्मनाभ दर्शने। अर्थात परमात्मा प्राप्तीमध्येच मनुष्य जीवनाची खरी सार्थकता आहे, तेव्हा ती सार्थकता या जन्मामध्ये संपादन करून घेतली पाहिजे। या विचाररूप स्वप्रयत्नानं त्याने अनेक साधनाचा शोध घेतला, केलेली साधना निरर्थक ठरल्यानंतर जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पायाचा त्याने आश्रय घेतला, विनंती केली, महाराज आम्ही परमात्मा प्राप्तीचे इच्छुक आहोत, आमच्या जीवनामध्ये देवाची ओळख व्हावी असं वाटते, पण ज्याची ओळख करून घ्यायची आहे तो भगवान आहे कसा हे कृपा करून आम्हाला सांगण्याचा तुम्ही प्रयत्न करा। आमच्या समोर अनेक दैवदैवते आणून ठेवली जातात, शेंदरे हेंदरे दैवते, कोणते पूजे भूते खेते, आपल्या पोटाजी रडते मागती शिते अवधान। जे देव आपल्या पोटासाठी रडतात, भक्तावर संकट घालतात, अशा देवांची उपासना करून आमच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं काय समाधान मिळणार आहे? आम्ही आम्हाला ज्याची उपासना करायची आहे तो देव आहे कसा हे कृपा करून सांगा असं म्हटल्यानंतर शास्त्रामध्ये त्याचे दोन लक्षणं सांगितली जातात, द्विवाव ब्रह्मणे रूपे मूर्तंच एव अमूर्तंच, मूर्त आणि अमूर्त, सगुण आणि निर्गुण उभय स्वरूपामध्ये महाराज संघांचा परमात्मा व्याप्त आहे। याचंच स्पष्टीकरण जगद्गुरु तुकाराम महाराज एका अभंगामध्ये करतात, आहे ऐसा देव वदवामी आहे ऐसा देव वदवामी आहे ऐसा देव वदवामी आहे ऐसा देव ऐसा देव आहे ऐसा देव आवरी आवरी देव आहे कसा संताच्या अनुभवातून विचारातून जाणून घेऊन तशा पद्धतीनं तुम्ही आम्ही उपासना केली पाहिजे। भगवान रूपवान आहे, गुणवान आहे, सामर्थ्यवान आहे आहे असं समजून त्याची उपासना करू लागल्यानंतर ऐसा या विशेषणाचा बाध होऊन तोच परमात्मा आपलं स्वरूप आहे या परमोच्च बोधावर भाग्यवशामध्ये आपलं जीवन पोहोचवेल। म्हणून हे जीवन पोहोचवून इथपर्यंत आपल्या जीवनाची मजल पोहोचवण्यासाठी आहे कसा देव जाणून घेतला पाहिजे। आम्ही रात्रंदिवस भगवंताची भक्ती करून उपासना करून कसलाच अनुभव आमच्या जीवनामध्ये येत नाही, का येत नाही याचं कारण आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, आवडी आवडी कलेवरा कलेवरी वरिले अंतरी ताळा पडे। आम्ही भक्ती करतो असं करत नाही असं नव्हे, भक्ती करतो, पण भक्ती करत असताना आमचा वरचा मजला रिकामाच असतो, म्हणून भक्तीचा हिशोब होत नाही। दिवस बदलला की देव बदलतो, महिना बदलला की देव बदलतो, देव बदलतील याच्यामध्ये नवल नाही। संप्रदाय बदलणारे सुद्धा महाभाग आपला पाहायला मिळते, म्हणून अशी बदलणारी भक्ती करण्यापेक्षा एकविध आम्ही न धरू पालट न संडोहे वाट सापडली, एकविधपणानं भगवंताची भक्ती केली पाहिजे। अर्थात या न्यायानं भावविश्वामध्ये जाऊन सर्वसामान्याला सुद्धा आपल्या उपास्य दैवतेची ओळख व्हावी एवढ्यासाठी
चार विशेषणानं आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्या उपास्य दैवतेचं विशेषाचं वर्णन अभंगाच्या प्रथम जुनात चांगले ओ भोळे भाविक जुनात चांगले चार विशेषणानं वर्णन केलं. वास्तविक भगवंताला कुठलंच लक्षण बांधलं जात नाही. नाम रूप संबंध जाती क्रिया भेद आकाराशीच प्रमाद वस्तूशी नाही. परमात्म्याला नाम नाही, रूप नाही, संबंध नाही. ज्ञानराज मौली वर्णन करतात. रूप धरले सगुण चांगले, रूप धरले सगुण चांगले, रूप धरले सगुण चांगले, रूप धरले सगुण सावळे. एवढ्या पुढतच बोलायचंय. कसल्याही प्रकारचं लक्षण बांधलं जात नाही असा निर्गुण निराकार परमात्मा भक्ताच्या एकनिष्ठेसाठी तो सगुण साकार झाला. नामदेव महाराज वर्णन करतात, जेथे नाही काही नाम रूप संबंध, जेथे नाही काही नाम काय, जेथे नाही काही नाम रूप गुण बोलते निर्गुण तया लागे. निर्गुण ही त्याला भाषाच बोलली जाते. ज्ञात्रज्ञाविहीन नुसदेची ज्ञान असा निर्गुण निराकार परमात्मा तोच गोकुळात होनी गो देवा नाही रूप देवा नाही नाव देवा नाही रूप देवा नाही नाव देवा नाही गावत थांबत कोठे थांबत
रूप नाही, देवाला नाव नाही, देवाला गाव नाही, देवाला ठाव नाही, मग देव नाही का? असा चारवाक मातेवाद्याप्रमाणे आक्षेप निर्माण होईल. देव सर्व ठिकाणी ओतप्रोत भरलेला आहे. निरुगुण निराकार अवस्थेमधून तोच भगवान भक्ताच्या एकनिष्ठेसाठी सगुण साकार होतो. देवा हाती रूप धरवू आकार, नेदो निराकार होऊ त्यासे. थोडक्यात असा ज्या भगवंताला कुठलंच लक्षण बांधलं जात नाही, त्या तो परमात्मा लक्षणामध्ये आणून तुम्हा मला त्याची ओळख करून देण्याचं कार्य महाराष्ट्रातल्या थोर संतांनी हातामध्ये घेतलं. चार लक्षणापैकी पहिलं विशेषण महाराजांनी भगवंताला दिलं, आमचा देव भोळा आहे. वास्तविक आमचा देव भोळा नाही, आमचा वारकरी संप्रदाय भोळा नाही. किती विशाल संप्रदाय आहे, सर्व पंथाचे सर्व धर्माचे एकत्रित करून अव्याहत ब्रह्मानंद देण्याचं कार्य महाराष्ट्रातल्या सर्व संतांनी हातामध्ये घेतलं. जयाने घातली मुक्तीची गवादी, मेळविले मांदे वैष्णवांची. मोक्षाचं भांडार सगळ्यासाठी आमच्या साधू संतांनी खुलं केलं. सर्व पंथाचे सर्व धर्माचे एकत्रित करून अव्याहत पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घडवून देण्याचं कार्य महाराष्ट्रातले थोर संत अजूनही करतात. हे संत आहेत कोण? ज्ञानेशो भगवान विष्णू, निवृत्तीर भगवान हरह, सोपानो भगवान ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. विश्वाच्या कल्याणासाठी परमात्म्यानेच हा वेश घेतला, आमचे नामदेव महाराज वर्णन करतात. आपण अनेक वेळा पाहतो, इंद्र येणीचे तटी धरिला रहिवास, विश्व तारा वया लक्ष्मी निवास, ज्ञानेश्वर रूपे धरिला निजवेश, वरम जाने तया सद्गुरु उपदेश, जय देवा जय ज्ञान देवा. विश्वाच्या कल्याणासाठी परमात्म्यानेच हा वेश घेतला. का घेतला? देवाच्या वेशातून जे कार्य साधलं जात नाही, देवही अवतार घेतो आणि संतही अवतार घेतात. कार्य करण्याच्या पद्धतीमध्ये भिन्नता आहे. अहो गुळ साखरे मालेयाचे, हे बांधे तरी एकाची रसाचे, परी स्वाद गोडीचे अनान जैसे. एकाच उसापासून गुळ आणि साखर तयार होत असे, दोन्हीची चव भिन्न आहे. देव मारून मुक्ती देतो आणि आमचे संत सुधरून मुक्ती देतात. वाढावया सुख, वाढावया सुख, भक्ति भाव धर्मा, भक्ति भाव धर्मा, भक्ति भाव धर्मा, वाढावया सुख, वाढावया सुख, वाढावया सुख, भक्ति भाव धर्मा, भक्ति भाव धर्मा, भक्ति भाव धर्मा, वाढावया अवतार तुम्हा, अवतार तुम्हा, धराया करण, धराया करण, धराया करण, अवतार तुम्हा, वाचा विना विठोबाचे, वाचा विना विठोबाचे, देवही अवतार घेतो. अवतार घेऊन देवानं काय केलं आपण अनेक वेळा पाहतो. पवित्रानाय साधूना विनाशाय च दुष्कृता, धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे.
ज्या वेळेस धर्माला ग्लानी येते, संतांच्या उपदेशानं धर्माचं स्थैर्य लाभलं जात नाही, असा प्रसंग पृथ्वी तलावर ज्या ज्यावेळी निर्माण झाला त्या त्यावेळी परमात्म्याने त्या त्या स्वरूपामध्ये अवतार घेऊन भक्ताला पायाजवळ ठेवलं, दुर्जनाचा संहार केला. भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी, हा खटाटोप कशासाठी? धर्म रक्षा वया धर्म रक्षा वया तार घेसी 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 आपुल्या पाळीसी भक्त जना आपुल्या पाळीसी भक्त जना आपुल्या ऋषी साठी जन्म घेतले आंबरुषी साठी जन्म घेतले आंबरुषी साठी जन्म घेतले आंबरुषी साठी जन्म धर्म रक्षा वया अवतार घेसी आपुल्या पाळीशी भक्त जना. धर्माचं संरक्षण करण्यासाठी धर्माद्वारा धर्माचं तुमचं आमचं पालन पोषण संरक्षण करण्यासाठी भगवान साधूचं संरक्षण करतो आणि दुष्टाला निर्दळण करतो. हे भगवंताच्या अवतार कार्याचं प्रयोजन. पण संतांच्या अवतार कार्याचं प्रयोजन ज्याला शास्त्र हातामध्ये धरू शकत नाही त्यांना सनाथ करण्याचं कार्य महाराष्ट्रातल्या थोर संतांनी हातामध्ये घेतलं. वाढा वया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार्य नाम विठोबाचे समाजाच्या हितासाठी अनेक कार्य आपल्या समोर संतांनी करून ठेवलेले आहेत. महिषिक पुत्र केला वाचक वेदाचा प्रतिष्ठाने गर्व हरिला विप्रांचा विशेष अर्थ केला श्रीमद भगवद गीतेचा प्रत्यक्ष द्वारे शोभे पिंपळ कनकाचा. याच्यावरही एकेशिवाय शतकातले काही अर्धे हळकुंड शंका घेतील याच्यासाठी आमच्या महाराजांना म्हणावं लागलं. म्हशीचा पुत्र रेडा वेदाचा वाचक बनवून पैठणमध्ये सर्व ब्राह्मणाचा गर्व हरण केला. याही पेक्षा गीतारूपी सोन्याचा श्रेष्ठ अलंकार ज्ञानेश्वर महाराजांनी बनवला. गीता अलंकार नाम अलंकार श्रेष्ठ अलंकार ज्ञानेश्वर महाराजांनी बनवला.
तो अलंकार समाजाच्या समोर ठेवला. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. आमच्या वारकरी संप्रदायाचे संत भोळे नाहीत, मग आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी भगवंताला भोळा हे विशेषण का दिलं? कारण याचं एकच कारण, अल्प अशा भक्तीवर अगाध कृपा करणारं दैवत जर कोणतं असेल तर भगवान शंकर परमात्मा. त्रिभुवने उदार भोळा राजा शिवशंकर, त्रिभुवने उदार भोळा राजा शिवशंकर, भोळा राजा शिवशंकर, भोळा राजा शिवशंकर. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी भगवंताला भोळा हे विशेषण दिलं, अर्थात अल्पाशा भक्तीवर अघाध देणं देणारामचा भगवान पांडुरंग परमात्मा, भगवान शंकर परमात्मा समर्थ दात आहे. ध्रुव बाळानं अधिक विस्तार न करता, ध्रुव बाळानं पित्याची नश्वर मांडी मागितली, त्याला भगवंतानी आढळ असं पद दिलं. उपमन्यूनं दूध मागितलं, दुधाचा सागर दिला. आढळ पदे बाळ बैसविला ध्रुव, दुधाचा सागर उपमन्यू. अवधाऱ्याच्या बाबतीत आमचा परमात्मा स्वतंत्र दात आहे. ज्ञानराज माऊली वर्णन करतात, तुझे अवधार्य जाणो स्वतंत्र, देतार मनसे पात्रा पात्र, कैवल्याशयी पवित्र की वैर्याही दिदले. देत असताना भगवान पात्रापात्र्याचा विचार न करता, अर्थात सर्वांनाच तो सारखीच कृपा करतो. पुत्रा मावशी विष पाजण्याच्या निमित्तानं मारावयास आली असताना भगवंतानी तिला सायुज्यता मुक्ती दिली. तुवा सनकाधिकाचे निमाने सायुज्य सौरसो केला पुतने, विषाचे स्तनपाने मारू आले. विष पाजण्याच्या निमित्तानं मारावयास आलेल्या पुतना मावशीला भगवंतानी सायुज्यता मुक्ती दिली. शशुपालानं भर सभेमध्ये निर्भत्सना केली, अपराध या शशुपाला आपण अपेठाऊ दिधला गोपाळा, काय उत्तान चरणाची या बाळा ध्रुवपदी चाळ. अपराधी शशुपालाला भगवंताने आपल्यामध्ये सामावून घेतलं, म्हणून आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात आमचा देव भोळा आहे. भोळ्या भावनेतून आपल्यावरही त्याची कृपा व्हावी असं वाटत असेल तर आम्ही त्याची भक्ती कशा पद्धतीनं केली पाहिजे, आमचे नाथ महाराज सांगतात. कवि दबावा भक्ते करी भोळी, एक वीत भावा भक्ति भोळी, एक वीत भावा भक्ति करी 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 भोळी. वाया की पतारा
करत असताना भक्तीमध्ये तुमच्या आमच्या जीवनामध्ये एकविधपणा असावा. शिवस्य हृदयम विष्णू, विष्णूश्च हृदयम शिवः. शिवाच्या हृदयामध्ये विष्णू आहे, विष्णूच्या हृदयामध्ये शिव आहे. अशा अभेद भावनेतून आपण भक्ती करू लागल्यानंतर भोळ्या भावनेतूनच परमात्मा आपल्यावर कृपा करतो. तेने कुळीची मुळे हाती लागे या विचारातून आम्ही भक्ती करत नसल्यामुळं महाराजांना म्हणावं लागलं, पायाची पसारा नाशियला सारा का चुकसे पामरा भजनासे. देवानं हा पसारा दिला, सुंदर नरदेह दिला, इंद्रिय पाटव्यता दिली, विचार शक्ती दिली, याचा आम्ही दुरुपयोग करू लागलो. डोळ्याचा उपयोग चित्रहार पाहण्यासाठी न करता भगवंताचं रूप पाहण्यासाठी केला पाहिजे. कानाचा उपयोग भगवंताचे गुणानुवाद ऐकण्यासाठी केला पाहिजे. हाताचा उपयोग खोट्या आश्वासनाची टाळी वाजवण्यापेक्षा भगवंताच्या नामाची टाळी वाजवण्यासाठी केला पाहिजे. ज्या कार्यासाठी देवानं हा नरदेह दिला, इंद्रिय पाटव्यता दिली, त्याच्यासाठी फारसा उपयोग आम्ही करत नसल्यामुळं महाराजांना म्हणावं लागलं, वयाची पसारा नाशियला सारा का चुकसे पामरा भजना. हे पामरा, हे मनुष्य जीवा, मनुष्य जीवनामध्ये भजन हेच प्रमाण आहे. ज्यांनी भजन हे प्रमाण समजून जीवनामध्ये वाटचाल केली तो कोणी असो कसाही असो, आमच्या वारकरी संप्रदायामध्ये तो विश्ववंद्य झाला. योगानं मी ज्या भूमीमध्ये वास्तव्य करतो, गोढाळा या तीर्थक्षेत्रामध्ये पुण्यक्षेत्रामध्ये वास्तव्य करतो, तिथं येणाऱ्या कीर्तनकाराला सुद्धा विषयाचं अभंगाचं बंधन असेल तरच कीर्तनाला परवानगी दिली जाते. विठ्ठल विठ्ठल, म्हणून तुम्ही जिज्ञासू श्रोते आहात, अधिक विस्तारानं सांगण्याची मला वाटतं आवश्यकता नाही. असो, आमचा भगवान भोळा आहे, भोळ्या भावनेतून भक्तावर तो कृपा करतो. कोणी म्हणेल भगवान शंकराचं सांगितलं पांडुरंग परमात्मा कृपा करतो का? आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज एकाच शब्दामध्ये त्याचं उत्तर देतात, तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवळी. कृपेचा कोवळा म्हणूनच आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्याला भोळा हे विशेषण दिलं. पहिलं विशेषण आमचा देव भोळा आहे. दुसरं विशेषण भाविक आहे. किती भाविक आहे? भक्ताच्या सानिध्यामध्ये राहण्यासाठी देवानं स्वतःचं स्थान सोडलं. म्हणा मुंडे महाराज, ज्या सुखा कारणे, ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, आवैकुंठ सोडून संत सजनी राहिला, ओ वैकुंठ सोडून संत सजनी राहिला. सुखाकारणे देव वेडावला, सुखाकारणे देव वेडावला, सोडो नि संत सजन राहिला, सोडो नि संत सजन धन्यते वैष्णव सहित शोभे नारायण, देखे लक्ष्मी सहित शोभे नारायण, सुखाकारणे देव वेडावला, सुखाकारणे देव वेडावला, वैकुंठ सोडो संत सजनी राहिला, वैकुंठ सोडो संत सजनी राहिला, देव वेडावला.
तुमच्याशी संवाद साधला देवा, तुम्हाला बोलवावंच असं वाटलं तर तुमचा मला मोबाईल नंबर द्या. देवानं आपला मोबाईल नंबर दिला. माझे भक्त गाती जेथे नारदामे उमा तेथे, माझे भक्त ज्या ठिकाणी गुणगान गातात त्या ठिकाणी माझं वास्तव्य आहे. तयापासी पांडवा मी हरपला गिवसावा, जेथ नामघोष बरवा करती माझा बरवा, नामघोष ज्या ठिकाणी चालतो त्या ठिकाणी माझं वास्तव्य आहे. अर्थात नुसतं वास्तव्यच करतो असं नव्हे, आलेली मेजवानी स्वीकारतो असं नव्हे, सर्व कामाची योग क्षेमाची जबाबदारी परमात्म्यानं स्वतःवर घेतलेली उदाहरणं आपल्या समोर आहेत. अर्थात महाराजांनी यादीच आपल्या समोर ठेवली. उंचनेच काही नेणे भगवंत, तिष्ठे भावभक्ते देखोनिया, भावभक्ती निष्ठा पाहून चोखोवा रायाच्या पत्नीचं बाळंतपण केलं. सज्जन कसयाबरोबर मांस विक्री करू लागला, अर्जुनाचं सारथ्यपण केलं, धर्माच्या घरचं उच्चिष्ट काढलं. आमच्या माधवबाबांची कोटात निवारी अखिल कोटी ब्रह्मांडायक पांडुरंग परमात्म्यानं केली. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या आराध्य दैवतेला पांडुरंग परमात्म्याला भाविक हे विशेषण देतात. विडा झाला विडा झाला भक्ती सुखा लालचावला. अर्थात परमात्मा तू म्हणतो की जरी ऐश्वर संपन्न असेल, करतो माकरतो अन्यथा करतो असेल, माझ्याकडे एका गोष्टीची कमतरता आहे. प्रेमळाची साकड आमुचिया घरी, आणि त्या प्रेम सुखाचा भक्ती सुखाचा आनंद घेण्यासाठी भगवान भक्ताच्या सान्निध्यामध्ये राहतो. साधू पासी देव कामधंदा करी, पितांबर धरे वरी छाया. देव प्राप्तीसाठी तुम्हाला वेगळी साधना करावी लागत नाही. श्री संत निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेराज माऊली, आमचे सोपान काका मुक्ताई, या चारही संतांच्या नुसत्या नामाचाही आज जयघोष केला, प्रत्यक्ष परमात्म्याचं त्या ठिकाणी तुम्हाला दर्शन घडतं. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, वासुदेवचे होतो अखंड वदनेमध्ये तो वासुदेव रूप होतो, हे सामर्थ्य त्यांच्या नामामध्ये आहे. म्हणून आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज भगवंताला भाविक हे विशेषण देतात. भोळे भाविक तिसरं विशेषण जुनाट. तुक म्हणे अमर देवता संग देवाचा सांगात पाहणे आम्हा देवाचा सांगात. नाही विसंबत येरा
విజయ Oh,